नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी राजेश्री पिंगळे। पाहूया काही सविस्तर घडामोडी। आमदार विलासराव जगताप यांनी केलेल्या वक्तव्यावर आता समाजातून विविध संघटनांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत। लक्ष्मण जखगोड यांनी आमदार विलासराव जगताप यांनी महाराजांवरती केलेल्या विधानाला चोख प्रत्युत्तर दिले आहे। आमदारांचे वय झाल्यामुळे त्यांना काय बोलू ते कळेनासे झाले आहे असे कळते, तरी त्यांना काय झाले आहे ज्यामुळे आमदारकीचे स्वप्न पूर्ण झाले आणि त्याच माणसाला काय पण बोलतो। आमदार विलासराव जगताप यांनी लिंगायत समाजाची जाहीरपणे माफी मागावी असे लक्ष्मण जखगोड यांनी लोकसंदेश न्यूजशी बोलताना सांगितले। महाराष्ट्र हा संतांचा भूमी आहे। हा महाराष्ट्रात गेले वर्षांपासून संतांना हा मानणारा महाराष्ट्र भूमी आहे। आज हा आपला विलासराव जगताप साहेब आज सिद्धेश्वर महाराजांच्या वरती खालच्या साईडला जाऊन ह्यांनी टीका करतात। आपला लिंगायत समाजाचा एक गुरु आहेत त्यांनी, त्या गुरुला ह्यांनी आज लिंगायत समाजावरतीच ह्यांनी मोठी झाली विलासराव जगताप साहेब। आजपर्यंत जगताप साहेबांच्या ठामपणे लिंगायत समाज पाठीशी होता म्हणून आज ह्यांनी आमदार होऊन ह्यांनी सगळ्या महाराजांना शिव्या द्या आणि कोणाला तर खालच्या लेवलला जाऊन बोला असले धंदे ह्यांनी बंद करावेत। आणि आज जर ह्यांच्यात दमकशाला 64 गावाच्या पाणीबद्दल विधानसभेत बोलायला पाहिजे। आज ह्यो माणूस इथं जतमध्ये किरकोळ कार्यक्रममध्ये ह्यांनी महाराजांच्या विरोधात बोलतात आणि हेच विधानसभेमध्ये बोलायला पाहिजे झालतं। आज 64 गावं उठून कर्नाटकामध्ये चालली, आज ह्या कर्नाटकामध्ये जातात परंतु ह्यांनी पाण्याचा विषय बोलत नाही। आज तालुक्यामध्ये कितीतर ठिकाणी रस्ते झालेले नाही, आज जतमधल्या सिटीमध्ये सुद्धा रस्ते नाहीत। हे आमदार साहेब त्याच रस्त्याने जात्यात येतात, हे आवाज त्यांनी विधानसभेमध्ये उठवत नाहीत। आणि माझं एवढंच सांगणं आहे आणि विधानसभेमधून ह्यांना हकलपट्टी करा। आज ह्या जत तालुक्यातील काहीसुद्धा कामच करत नाही ह्यांनी, आणि ह्यांना आम्ही विधानसभेत आम्ही पाठवलो परंतु हा जतचा विषय कुठंच मानत नाही। आज आपला तुकाराम महाराजांनी परवा संघपासून मुंबईपर्यंत पायदिंडी काढली, तसल्या लोकांची काहीसुद्धा राजकीय त्यांनी काहीसुद्धा संबंध ठेवला नाही। निस्वार्थ ह्यांनी काम करावं लागलेत, तसल्यासुद्धा महाराजांना ह्यांनी नाव ठेवतात आणि ते आज भगवा घालतात म्हणतात ना। आज ह्यांनी आमदारकी राजीनामा देऊन ह्यांनी भगवा घालावं आणि माझं एवढंच आहे, ह्यांची वय कम झाल्यामुळं हे पोपटासारखं काहीसुद्धा बोलत चाललेले आहेत आणि ह्या पोपटासारखं ह्यांनी काय बोला लागलेत ना। ह्यांना मला एवढं सांगणं आहे, ह्यांनी रीतसर ह्यांनी राजीनामा द्यावा आणि लिंगायत समाजाची ह्यांनी माफी मागावी। आणि जय सिद्धेश्वर स्वामीला सुद्धा बोलत्यात आणि आपलं इंदोरकर महाराजांना सुद्धा बोलत्यात आणि ह्या प्रत्येक माणसानं ह्यांनी चांगलं तर कुणाला म्हणतात आणि कुणाला येईल त्यांना नावच ठेवत चालल्यात। ह्यांचं सध्याच्याला बुद्धी भ्रष्ट झालेला आहे, ह्याच्यासाठी माझं एवढंच कळकळीची विनंती आहे। आता जो काय मुंबई विधानसभेमध्ये आता विधानभवनमध्ये अधिवेशन चालू आहे, हे अधिवेशनमधून ह्यांना हकलपट्टी करावं एवढंच माझी कळकळीची विनंती आहे। आणि ह्या विलासराव जगताप साहेबांना अजून एकदा मला सांगणं आहे, लिंगायत समाजाची ह्यांनी जाहीर माफी मागावी। एवढंच बोलून